शरद पवारांची प्रतिक्रिया, तर समविचारी पक्षांनी किमान समान कार्यक्रमांतर्गत एकत्र यावं पवारांचं आवाहन. कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांनी सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट. कर्नाटक निवडणूक आणि आगामी लोकसभेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी, मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट. उगाच धडा शिकवू नका, राज ठाकरेंचा टोला. स्वभाव वागणुकीमुळे भाजपचा कर्नाटकात पराभव, राज ठाकरेंचे खडेबोल. तर हा महत्व वाढवण्याचा प्रयत्न, शेलारांचा पलटवार. भारत जोडो यात्रेचा कर्नाटकात प्रभाव दिसला तो मान्यच करावा लागेल. भाजपनं पराभवातून बोध घ्यावा, राज ठाकरेंचा पुन्हा टोला. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, 8 दिवसात 20 जण मंत्री बनणार. शिरसाटांचा दावा, केंद्रीय मंत्रिपदाचीही आशा. कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी. शिंदे बेंगळुरूला रवाना. गडचिरोलीच्या चामोर्श्री तालुक्यामध्ये 4 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू. चिचडोह बॅरेजच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना. आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राइम टाइम. तर कर्नाटक निकालावरून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगलाय. कर्नाटकामध्ये भारत जोडोमुळे काँग्रेसला यश मिळाल्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला, तर आशिष शेलार यांच्या टीकेलाही राज यांनी प्रत्युत्तर दिलंय. काही नेते निवडणुका आल्या की नाक्यावरती सभा घेतात, या नेत्यांचं अस्तित्व केवळ मोदींमुळे आहे, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी आशिष शेलारांचं नाव न घेता केली आहे. एखाद्या पराभवातून बोध घ्यायचाच नसेल तर तसंच बसा, असा टोलाही राज यांनी लगावलाय. मुळात कसं आहे, ह्यांचं अस्तित्व मुळात मोदींवरती आहे, ह्यांना अदरवाईज खाली कोण ओळखतं. नाही, ह्यांच्या फारशा बोलण्याला वाटायला काही जात नाही, मी छोटी माणसं आहेत. मुळात पहिल्यांदा काय, ज्यांचा पोचच नसते ना, त्यांना या गोष्टी सुचू शकतात. आणि ही कोण लोक आहेत मुळात, हे ज्यावेळेला अशा जेव्हा निवडणुका असतात त्यावेळेला कुठेतरी नाक्यावरती जाऊन सभा घेणारे लोक असतात. पहिली गोष्ट, आपण किती काही गोष्टी अशा असतात ना, विरोधकाच्या जरी असल्या ना तरी त्या गोष्टी मान्य करायला पाहिजेत. आणि ते मला असं वाटतं मोठेपण किंवा तशा प्रकारची गोष्ट हे जर नरेंद्र मोदी करू शकतात तर मला असं वाटतं त्यांच्या पक्षातल्या खालच्या लोकांना, कार्यकर्त्यांना कळल्या पाहिजेत. आणि त्या भारत जोडो यात्रेचा किती जरी त्या झाकायचा प्रयत्न झाला तरी त्याचा परिणाम झाला, आणि तो परिणाम तुम्हाला कर्नाटकात दिसला. उन्हाळा संपल्यानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांचा धडाका बघायला मिळणार आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही घोषणा केली. उन्हाळा संपल्यानंतर जूनमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सभा सुरू होतील, आणि सोबतच कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे भाजप सत्तेबाहेर गेला त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होईल असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. शिवाय लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. तर पुण्यात पुढची वज्रमूठ सभा घेऊन त्यात कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. जून महिन्यात पावसाचं पाऊसमान बघून त्या दृष्टीने आम्ही पुढच्या सभा देखील सुरू करणार आहोत. जर पाऊसमान वाढलं तर मग काही ठिकाणी इंडोर घ्याव्या लागतील, पण सुरुवात मात्र आम्ही पुन्हा या महाविकास आघाडीच्या सभांची पाऊसमान आणि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन जे स्थगित केलेले ते थोड्या दिवसांनी त्याचाही विचार आम्ही करणार आहोत. जी वज्रमूठ सभा जी आहे त्याची एक मोठी सभा, तिथल्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि ती सभा पुण्यामध्ये करायची असा एक निर्णय आम्ही केलेला आहे. हे सगळं उन्हाचा वगैरे वातावरण पाहून आणि महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला कर्नाटकलं सरकार कसं पाडलं, लोकांनी कसा राग निर्माण, त्याच्या लोकांना त्या बीजेपीबद्दलचा काय राग निर्माण झाला
त्याच्याबद्दलची माहिती त्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रीय मुद्द्यांवरती या भेटीत चर्चा झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली. तसंच दुसरीकडे बोलताना पवारांनी कर्नाटकातील विजयानं विरोधकांचा आत्मविश्वास बळावलेला असून आता विरोधकांनी मेहनत घेण्याची आवश्यकता असल्याचं पवार म्हणाले. भाजपविरोधात शक्ती दाखवावी लागेल आणि लहान पक्षांची मोर्चेबांधणी करून जनतेला नवा पर्याय देण्याचा विश्वास द्यावा लागेल असं शरद पवार म्हणाले. की हमारा कर्नाटक से एक संदेश दिया है. सभी अपोजिशन पार्टी को एक रास्ता दिखाया है तो कर्नाटक के लाइन पर अन्य राज्यों में स्थिति तैयार होने के लिए कुछ न कुछ मेहनत करने की आवश्यकता है. कोई सिंगल पार्टी जैसे कर्नाटक में कांग्रेस ने किया इस तरह की एक शक्ति दिखा सकती है बीजेपी के खिलाफ और कई राज्यों में लाइक माइंडेड कार्य पार्टी मिनिमम कॉमन प्रोग्राम पर सामने जाकर लोगों के सामने एक अल्टरनेटिव दे सकते हैं. ये दोनों ही सेक्शन में हम लोगों का ध्यान होगा. बाकी साथियों से बात करनी होगी. ये प्रोसेस हम शुरू करेंगे. संख्याबळ घटल्यामुळे उद्धव ठाकरेंची मान सन्मान गेला. सामान्य सोफ्यावरती बसण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे हे मनाला खटकल्याचा टोला शंभुराज देसाईंनी लगावला. तर संजय राऊत म्हणजे चुकीचं भविष्य सांगणारा पोपट असल्याची टीकाही शंभुराज देसाईंनी केलेली आहे. संख्याबळ घटलं, आपले विश्वासू आपल्या जवळचे आमदार खासदार निघून गेले की काय वेळ येते ती कदाचित आज माननीय उद्धवजींच्यावर आली असेल. इतर नेते जे बसले होते त्यांच्या बरोबर कोचवर कॉमन कोच शेअर करण्याची वेळ ही दुर्दैवानं उद्धव ठाकरे साहेबांच्यावर आली हे बघताना थोडस मनाला खटकलं. माझा अजून हात बघायचा अभ्यास झालेला नाही. संजय राऊतांच्या सारखा संजय राऊतांचा जसा झालाय 15 दिवसानं काय होणार आहे, 3 महिन्यानं काय होणार आहे, जे आजपर्यंत खोटं ठरलं. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो ते पोपट एक ठेवलेला असायचा पिंजऱ्यात आणि तो चिठ्ठी काढायचा. एकदा चुकीची, दोनदा चुकीची, तीनदा चुकीची निघाली की तो जो बसलेला असायचा पोपट घेऊन तो पुढच्या वारीनं दुसरा पोपट घेऊन यायचा. तसा ह्यो चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे. तर ईव्हीएमचा वापर भाजपकडून अतिशय धूर्तपणे केला जात असून यात कोणताही घोटाळा नाही हे लोकांना दाखवून देण्यासाठी ते राज्यांच्या निवडणुका विरोधकांना जिंकू देतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. दरम्यान आव्हाडांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं असून हा मूर्खपणा असल्याचं ते म्हणाले. ईव्हीएम हा अशी अतिशय धूर्तपणाने वापरला जाणारा हत्यार आहे. ते राज्यांच्या निवडणुका जिंकून देतात हे दाखवण्यासाठी की ईव्हीएम मध्ये काही घोटाळा नसतो. त्यांना 3 प्रमुख राज्य स्वतःच्या ताब्यात ठेवायचे आहेत, एक गुजरात, एक उत्तर प्रदेश आणि लोकसभा. ईव्हीएमचा घोटाळा फक्त ह्या 3 मध्ये होतो, बाकीच्या ठिकाणी ते म्हणतात गेलं राज्य गेलं तर गेलं. आणि ते विश्वास देतात लोकांना की ईव्हीएम मध्ये काय नाही, ईव्हीएम मध्येच सगळं करतात ते. आणि म्हणून इतकी राज्य जिंकून सुद्धा लोकसभेत काहीच होत. ईव्हीएम भाजप धूर्तपणे वापरतं. लोकसभा गुजरात आणि उत्तर प्रदेशसाठी ईव्हीएमचा फॉल्ट केला जातो अशा स्वरूपाचं वक्तव्य आहे जितेंद्र आव्हाड यांचं. याच्यापेक्षा मोठा मूर्खपणा काय असू शकतो? कालच्या निवडणुकीत मग का नाही केलं भाजपने ते? काही लोकांना काहीतरी मूर्खार्क बोलायची सवय झाली आहे. माझा त्यांना सल्ला, थोडं डोकं वापरून बोला. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीवर अनेक दावे प्रतिदावे करण्यात आलेले होते आणि अशातच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी मोठा दावा केलाय. पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी केलेला होता. 2019 उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अवमान केला आणि त्यांनी निवडणूक आमच्या सोबत लढवली, मात्र त्यानंतर विश्वासघात केला आणि यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होतं, एक गनिमी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला होता असा दावा भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलाय. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीवरून राज्यात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.
सुधीर मुनगंटीवारांचं स्टेटमेंट समोर आलेलं आहे, शिवसेनेचा पराजय, शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी पार्टीचा शपथविधी झालाय असा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. आमचं सर्वांचं असं मत होतं की ज्याच्या बरोबर आपण युती केलेली त्यांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे. मग न राहिल्यामुळं भाजपने जी काही खेळी केली ज्याला तुम्ही खेळी म्हणतात ती त्यांच्या पद्धतीने योग्य होती. आणि अजित पवार सारखे नेते हे पहिल्यापासून आम्हाला तुमच्या बरोबर यायचं ह्या मनस्थितीत पहिल्यापासून होते. शरद पवार साहेबांनी जो स्टँड घेतला त्याच्यामध्ये जे काही मंत्री नंतर मंत्रिमंडळात आले अजितदादा सहित ते सर्व मंत्रीच झाले. म्हणजे तिकडेही भाजपबरोबर मंत्री म्हणून शपथ घ्यायचा प्रयत्न करत होते आणि इकडे आल्यानंतर सुद्धा त्यांनी मंत्री झाले. म्हणजे हा ठरवून केलेला गेम होता आणि ठरवून केलेली खेळी होती. म्हणून मुनगंटीवारने जे सांगितलं ते योग्यच होतं. सुधीर मुनगंटीवार यांनी असं म्हटलंय की पहाटेचा जो शपथविधी होता तो ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी. नाही बघा, तुमच्याकडनं चूक झाली ही झाली, उगाच कोणाला तरी धडे शिकवायला जाऊ नका. तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात आणि त्याच्यानंतर मग हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता त्या सर्वासर्वीला काय अर्थ नाही. आता आमचा विश्वासघात कोणी करील आमच्या नावावर, आमच्या चेहऱ्यावर, आमच्या नेतृत्वाच्या आधारावर मतं घेईल आणि मग प्रतारणा करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाईल तर राजकारणात टिट फॉर टॅट करावंच लागतं, करणारच. आणि त्यामुळे तो जो घेतलेला निर्णय आणि त्याच्यावरची मांडलेली सुधीरबाबूंची भूमिका ही योग्य आहे. राज्यामधल्या सत्ता संघर्षावरती गुरुवारी निकाल लागला. निकाल लागल्यानं आता सरकार स्थिर आणि चांगलंच मजबूत झालंय. परिणामी राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराला आता मुहूर्त लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आगामी 8 ते 10 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि त्यात 20 आमदारांचं लाल दिव्यांचं स्वप्न साकार होऊ शकतं. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. विस्तार हा एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही तर 20 आमदार शपथ घेतील असा माझा कयास आहे. आणि ह्या विस्तार झाल्यामुळे या महाराष्ट्र सरकारचा जो गाड आहे आणखी स्पीडने चालेल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक ज्या 20 मंत्र्यांच्या माध्यमातून आणखी एक दिशा मिळेल. म्हणून मला वाटतं या 8-10 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि सीएम साहेब आणि डेप्युटी सीएम साहेब त्याच्यावर योग्य तो विचार करतातच. हे साकडं घातलं की मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार होऊ द्या आणि शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जो आदेश करतील त्या आदेशाचा आम्ही पालन करतो. 20 आमदारांना मंत्रिपद द्यावाच लागेल, म्हणजे द्यावं लागेल म्हणजे मिळेल. आणि जे जे काही होतकरू आमदार असेल पुढच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे सत्ता आणू शकतील अशांना मंत्रिपद दिल्या जातील असं मला वाटतं. संभाजीनगरमध्ये आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजपूत समाजाचं महाराणा प्रताप महासंमेलन पार पडलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवरती जोरदार हल्ला बोल केलाय. आधीचं सरकार कोमात होतं आणि आमचं सरकार जोमानं सुरू आहे. आज आघाडीच्या बैठका घेत आहेत, त्यांनी ही सभा बघावी तेव्हा कळेल आम्ही कोण आहोत. समोर भगवं वादळ आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. हे राज्य स्थापन सरकार स्थापन होण्यापूर्वी आपण पाहिलं 2.5 वर्ष सरकार कोमामध्ये होतं पण आपलं सरकार आल्यानंतर कामं जोमामध्ये सुरू आहे. आज तिकडं आघाडीच्या बैठका घेतात, त्यांनी हे चित्र पाहावं, जरा इथे येऊन पाहावं, टीव्हीवर पाहावं. ही एकजूट जी आहे ही एकजूट या राज्याच्या विकासासाठी, या राज्याच्या उत्कर्षासाठी आणि आपल्याला केंद्राचं देखील पाठबळ आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणाही यावेळी केली. त्यांनी घोषणा केल्यानंतर उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं जोरदार घोषणाबाजी देखील केली. आज या ठिकाणी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला एक घोषणा आपल्या समोर करू इच्छितो की जो आपला मुंबईतला लाईफलाईन रस्ता आहे, मुंबईची जी लाईफलाईन ठरणार आहे, हा कोस्टल हायवे जो आहे याला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव दिलं जाईल.
तर मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आणि त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. 16 मार्च 2023 रोजी या संदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केलेली होती आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या दिमागदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देऊन त्याबाबतच्या प्रस्तावावरती 3 महिन्यामध्ये प्रक्रिया होईल आणि त्यासाठी एक खिडकी योजना आणि स्वतंत्र सेल सुरू केले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. पुढील 2 महिन्यामध्ये हा निर्णय अंमलात येईल. त्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करू असंही फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या या भूमिकेमुळे पुनर्विकासाच्या योजनेला ऑनलाईन सुविधांची जोड मिळणार आहे आणि त्यामुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत. सगळ्यात पहिला निर्णय हा आता सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा स्वयंपुनर्विकास जो आहे हा आता एक खिडकी योजनेच्या माध्यमातून आपण राबवणार आहोत. आणि मी विभागाला सांगितलंय, तुम्ही सांगता एक खिडकी आणि ती खिडकी उघडली की त्यात 10 दरवाजे असतात आणि प्रत्येक दरवाज्यावर जाऊन ठोठावं लागतं, अशी एक खिडकी नाही. तो व्यक्ती त्या एका खिडकीत गेल्यानंतर जबाबदारी विभागाची असेल आणि 3 महिन्याच्या आत ते प्रपोजल मंजूर झालंच पाहिजे अशा प्रकारचा निर्णय हा आपण आता त्या ठिकाणी केलाय. अनेक लोकांना 9 मीटरच्या खालचे जे रस्ते आहेत किंवा 9 मीटरपर्यंतचे जे रस्ते आहेत याच्यावर पूर्ण FSI वापरता येत नव्हता, हाईटचे रिस्ट्रिक्शन येत होतं आणि 2 रस्त्यांची अट होती. परवा आम्ही मीटिंग घेऊन ती अट देखील काढून टाकलेली आहे. आता समजा 6 मीटरचा रस्ता असेल तर बांधकाम करताना त्यांनी 1.5 मीटरचा सेटबॅक घ्यावा, त्याला सगळा इन्सेंटिव्ह FSI मिळेल, सगळी हाईट मिळेल, कुठल्याही प्रकारची अडचण आता त्याच्यामध्ये येणार नाही. गडचिरोलीमधील सर्वात जास्त नक्षलवादी कारवाई होत असलेल्या भागात पोलिसांनी एका दिवसात नवं पोलीस स्थानक सुरू केलेलं आहे. गिरधरच्या गावालगतच हे पोलीस ठाणं सुरू करून नक्षलवाद्यांच्या सीमावर्ती भागातल्या हालचालींना लगाम घालण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलाय. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली हा माओवाद्यांच्या सर्वाधिक कारवाई असलेला भाग आहे आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेला जो जवेली परिसर आहे ज्याला भामरागडची सीमा सुद्धा आहे, छत्तीसगडची सीमा आहे, या भागात माओवाद्यांच्या मोठ्या कारवाया होतात. माओवाद्यांचा मोठा नेता गिरधर जो आहे, दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य, त्याचा गाव याच भागात आहे आणि अशा अतिसंवेदनशील भागामध्ये पिपली बुर्गी येथे पोलीस मदत केंद्र म्हणजे उप पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः आलेले आहेत आणि सगळ्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. आपण विचारूया आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया. हे उप पोलीस मदत केंद्र याचं महत्त्व काय आहे, काय म्हणाल तुम्ही? हे काल आम्ही पिपलीबुर्गी येथे नवीन पोलीस मदत केंद्र उभारलेलं आहे. ते सुरजागड माईन्सचे बॅक साईडचे जे आमचे 40 स्क्वेअर किलोमीटरचे जे एरिया होते ते पूर्ण अनडॉमिनेटेड होता आणि बरेचसे नक्षल मुवमेंट इथे होता. ते कंपनी नंबर 10-10 जे DKSZC इन्चार्ज आहे गिरधर, त्यांचे गाव या पोलीस मदत केंद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि या एरिया अतिसंवेदनशील आहे नक्षल मुवमेंटच्या अनुषंगाने. छत्तीसगड बॉर्डर इथेपासून 12 किलोमीटर लांब आहे आणि छत्तीसगडचे जे निअरेस्ट आउटपोस्ट आहे कनरगाव ते 13 किलोमीटर लांब आहे. तर त्या एरिया या एरिया डॉमिनेट करणे अत्यंत गरजेचे होता, त्या अनुषंगाने आम्ही इथे काल पोलीस मदत केंद्र उभारलेलं आहे. महेश तिवारी, News18 लोकमत, पिपलीबुर्गी, गडचिरोली. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आत्तापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि प्राईम घडामोडी ज्या आपण प्राईम टाईमच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका News18 लोकमत.
येत्या 8 ते 10 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान संजय राऊतांमुळे दारोदार भीक मागण्याची वेळ आल्याची टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केली. गिरे तुम्ही टांग उपर अशी भाजपची अवस्था झाल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला पाय रोवता आले नाहीत आणि आता कर्नाटकनं देखील भाजपचं पार्सल परत पाठवल्याची जोरदार टीका खडसेंनी केली. सोलापुरात 3.5 किलोंचा आंबा पाहायला मिळालाय. हा आंबा आकारानं भोपळा एवढा आहे. या आंब्याला बिग केशर असं नाव देण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई दिसून जाणवते आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यांना पाणी टंचाईची झळ बसली आहे. राजापूर बारसू रिफायनरी प्रकल्पाकडे ग्रामस्थांनी सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं मत जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं. दरम्यान बारसू इथल्या माती सर्वेक्षणासाठी 67 बोर मारण्यात आले असून सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालंय असंही त्यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच आहे. मागील 120 दिवसात 129 अपघात झाले असून यामध्ये तब्बल 139 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे आता रस्ता सुरक्षा अभियान आणि जनजागृती करणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये श्रीनगर इथल्या मीनाताई ठाकरे हॉलमध्ये 15 वर्षीय मुलीचा विवाह सुरू होता. दामिनी पथकाच्या टीमनं त्या ठिकाणी ट्रॅप लावून हा विवाह रोखला. त्यानंतर या टीमनं त्या मुलीचं आणि तिच्या आई वडिलांचं समुपदेशन केलं. धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गाची अखेर दुरुस्ती करण्यात येत असून महामार्ग प्राधिकरणानं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला. मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. सुट्ट्यांसाठी कोकणात गेलेले पर्यटक आणि चाकरमानी आता परतीच्या मार्गावर असल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. जुन्नरच्या आळेपाटा चौकात वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आमदार निलेश लंकेही या वाहतूक कोंडीत अडकल्यानं त्यांनी रस्त्यावर उतरत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड पार पडली. सभापतीपदी जयदत्त नरवडे आणि उपसभापतीपदी श्रीहरी मोरे यांची बिनविरोध निवड झाली. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 35 वर्षांनंतर सत्तांतर झालंय. सभापती आणि उपसभापती निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केलेला आहे. लातूर शहरातील मुख्य चौकामध्ये तसंच सार्वजनिक ठिकाणी विविध संघटना क्लासेस तसंच नेत्यांच्या वाढदिवसांचे अवैध बॅनर लावण्यात येत आहेत आणि त्यामुळे शहराचं विद्रोपीकरण होत असून अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. महापालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केलं. भुसावळ मुंबई पॅसेंजर कोरोना काळात बंद करण्यात आली होती. दरम्यान ही पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र भुसावळ ते इगतपुरीपर्यंत ही पॅसेंजर असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे. बुलढाण्यात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. रुग्णाच्या तपासणीसाठी रात्रभर कुणीच न आल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रातील पाण्यावर हिरवा तवंग आला आणि त्यामुळे या नदीच्या पाण्याचा उग्र वास येतोय. दरम्यान या पाण्यावर कशामुळे हिरवा तवंग आला हे अजून समजू शकलेलं नाहीये. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन न झाल्यामुळे अमरावती तालुक्यातील टेंभापेढी बॅरेज प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला. प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आंदोलन करत प्रकल्पाचं काम बंद पाडलं. मालेगाव शहरातील तापमान 43 अंशांवर पोहोचलंय. उष्मा आणि इतर साथीच्या आजारानं नागरिक त्रस्त झालेत. तर दुसरीकडे लहान मुलांमध्ये पॅरोटायटीस अर्थात गालफुगीची साथ सुरू झाल्यानं पालकांची चिंता वाढली आहे. नांदेड शहरातील स्नेहनगर पोलीस वसाहतीची दुरावस्था झाली. इमारतींच्या भिंती मोडकळीस आल्या असून दरवाजे आणि खिडक्या मोडकळीस आलेल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी दिल्या असून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. भंडारा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली असून हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होते. वर्षभरात 3724 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी समोर आली आणि त्यामुळे निर्बिजीकरणासाठी खर्च केलेले कोट्यवधी गेले कुठे असा सवाल उपस्थित केला जातो. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूरहून मराठा वनवास यात्रा सोलापुरात दाखल झाली आहे आणि यावेळी मोडनीम इथं जोरदार या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा वनवास यात्रा मुंबईकडे रवाना झाली आहे.
नांदेडमध्ये सामाजिक संघटनांकडून गोदावरी नदीपात्र स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. त्यासोबत घाटावर साचलेला कचरा उचलण्यात आला. पालघर नगरपरिषदेत कचरा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला. कचरा उचलण्यासाठी 6 ते 15 लाखांचा निधी दिला जातो. मात्र या निधीत अचानक 50% वाढ करण्यात आल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. या प्रकरणी तातडीने तपास करून दोषींवर कारवाईची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. राजकीय नेते कुकडी प्रकल्पातील पाणी पळवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रकल्पात फक्त 21% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जुन्नर तहसील कार्यालयापुढे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केलं. कुकडीच्या पाण्यावरून चांगलाच वादा निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी अधिकारी आणि नेत्यांना इशारा दिला. अधिकारी आणि सत्तेतील नेत्यांची डोके फोडण्याची भाषा त्यांनी वापरली. मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिवादन. वर्षा निवासस्थानी अभिवादन सोहळा. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलंय. त्यामुळे ठाकरे गटातील आमदारांना हा व्हीप लागू होईल. खासदार प्रतापराव जाधव यांचा इशारा. निदान आता तरी विरोधी पक्ष एकत्र न आल्यास जनता त्यांना माफ करणार नाही. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचं विधान. रायगडच्या माणगावात मुंबई कोल्हापूर बसला ट्रकची धडक. अपघातात 7 प्रवासी जखमी. जखमींवर उपचार सुरू. बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरती अपघाताची मालिका सुरूच. मागील 120 दिवसात 129 जणांचा अपघात. पाटण तालुक्यामध्ये 4 घरांना भीषण आग. आगीत घरासकट सर्व साहित्य जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये कडाक्याच्या उन्हात पावसाची रिमझिम बरसात. नायगाव आणि परिसरातील गावांमध्ये ढगांचा गडगडाटासह पाऊस. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई. जिल्ह्यातील 6 तालुक्यांना पाणी टंचाईची झळ. राजापूर बारसू रिफायनरी प्रकल्पाकडे ग्रामस्थांनी सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं मत. नमस्कार. 25 मिनिट 50 बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात आत्तापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 50 घडामोडींचा अतिशय सविस्तर आणि वेगवान आढावा घेण्याआधी एक नजर या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी. माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस. आधीचं सरकार कोमात होतं आणि आमचं सरकार जोमानं सुरू. आज आघाडीच्या बैठका घेत असणाऱ्यांनी ही सभा बघावी. मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीला टोला. लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र लढणार. पवारांच्या घरी पार पडलेल्या बैठकीत महाविकास आघाडीचं शिक्कामोर्तब. महाविकास आघाडीच्या वज्रमूट सभा पुन्हा होणार. पावसाळ्याच्या सुरुवातीला सभा घेण्याचे बैठकीनंतर संकेत. कर्नाटकच्या निकालानं देशाला संदेश दिला. शरद पवारांची प्रतिक्रिया. तर समविचारी पक्षांनी किमान समान कार्यक्रमांतर्गत एकत्र यावं पवारांचं आवाहन. कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांनी सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट. कर्नाटक निवडणूक आणि आगामी लोकसभेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी. मुनगंटीवारांचा गौप्य स्फोट. उगाच धडा शिकवू नका राज ठाकरेंचा टोला. स्वभाव वागणुकीमुळे भाजपचा कर्नाटकात पराभव. राज ठाकरेंचे खडेबोल. तर हा महत्व वाढवण्याचा प्रयत्न. शेलारांचा पलटवार. भारत जोडो यात्रेचा कर्नाटकात प्रभाव दिसला तो मान्यच करावा लागेल. भाजपनं पराभवातून बोध घ्यावा.
राज ठाकरेंचा पुन्हा टोला। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 8 दिवसात, 20 जण मंत्री बनणार, शिरसाटांचा दावा, केंद्रीय मंत्री पदाचीही आशा। गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यामध्ये 4 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू, चिचडोह बॅरेजच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना। आणि आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीनं मिरवणूक आयोजित करण्यात आलेली होती। यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी झाले होते आणि यावेळी दानवेंनी ढोल वाजवत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं। कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांनी शरद पवार यांची भेट घेतली। राष्ट्रीय मुद्द्यांवर या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली। तसंच दुसरीकडे बोलताना पवारांनी कर्नाटकातील विजयानं विरोधकांचा आत्मविश्वास बळावलेला असून आता विरोधकांनी मेहनत घेण्याची आवश्यकता असल्याचं पवार म्हणाले। कर्नाटकनं एक संदेश दिलेला आहे की कर्नाटकच्या धर्तीवर अन्य राज्यातही मेहनत करण्याची गरज आहे। समविचारी पक्ष जर किमान समान कार्यक्रमांतर्गत एकत्र आले तर एक पर्याय देऊ शकतील असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलंय। मुंबईच्या कोस्टल रोडचं नामकरण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। मुंबईची लाईफ लाईन ठरणाऱ्या कोस्टल रोड म्हणजेच सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे। कर्नाटक निकालावरून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय। कर्नाटकामध्ये भारत जोडोमुळे काँग्रेसला यश मिळाल्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला। आशिष शेलार यांच्या टीकेलाही राज यांनी प्रत्युत्तर दिलंय। काही नेते निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेतात, या नेत्यांचं अस्तित्व केवळ मोदींमुळे आहे अशी खोचक टीका राज ठाकरेंनी आशिष शेलारांचं नाव न घेता केली आहे। एखाद्या पराभवातून बोध घ्यायचाच नसेल तर तसेच बसा असा टोलाही राज यांनी लगावला। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्या। महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा पुन्हा एकदा होणार आहेत। उन्हाच्या झळा कमी झाल्यास सभा पुन्हा सुरू होणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। वज्रमूठ सभेमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं। दरम्यान राज्यातील सरकार असंवैधानिक असल्याची टीका पटोले यांनी केली आहे। कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव झालेला आहे। दरम्यान कर्नाटकामध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाप्रमाणे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। भाजपकडून यासंदर्भात संभ्रम पसरवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। तसंच राज्यातलं भाजप सरकार हे बेकायदेशीर असल्याची टीका देखील राऊतांनी केली। पहाटेच्या शपथविधीवरती सुधीर मुनगंटीवारांनी मोठा दावा केलेला आहे। पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी केलेला होता। 2019 उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अवमान केला, त्यांनी निवडणूक आमच्या सोबत लढवली मात्र त्यानंतर विश्वासघात केला, त्यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होतं असं ते म्हणाले। चर्चांना त्यानंतर उधाणही आला। ईव्हीएमचा वापर भाजपकडून अतिशय धूर्तपणे केला जात असून यात कोणताही घोटाळा नाही हे लोकांना दाखवून देण्यासाठी ते राज्यांच्या निवडणुका विरोधकांना जिंकू देतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला। दरम्यान आव्हाडांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलेलं असून हा मूर्खपणा असल्याचं ते म्हणाले। कर्नाटकात बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्यात आणि त्यासाठी राज्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। कर्नाटकात सरकार स्थापन करण्यासाठी शिंदेंवर पक्ष पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलाय। राहुल नार्वेकर परदेशामध्ये बसून शिवसेनेचे 16 आमदार कसे अपात्र होतील याची प्रवचनं देत आहेत। पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही असं राऊत म्हणाले। विधानसभा अध्यक्षांनी आपलं पद आणि प्रतिष्ठा सांभाळावी असा सल्लाही त्यांनी दिलाय।
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणांवर टीका केलेली आहे. बऱ्यापैकी नवनीत राणांनी हार मानल्यामुळे अमरावतीत तिसऱ्यांदा येण्याची गरज भासणार नसल्याचं अंधारेंनी म्हटलंय. महाविकास आघाडीला खरं तर सत्ता गेल्याचं दुःख आहे. भविष्यामध्ये चार दिशेला चार तोंड अशी अवस्था महाविकास आघाडीची होणार आहे आणि त्यामुळे ते एकत्र राहू शकत नाहीत अशी टीका खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलेली आहे. आदित्य ठाकरेंनी नैतिकतेच्या गप्पा करू नये, सत्तेच्या लालसेमुळे खरी गद्दारी आदित्य ठाकरेंनीच केल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय. आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे याचं कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे. कधीकधी स्थानिक ठिकाणी अडचणी तयार होतात त्यामुळे एखादी निवडणूक हरावी लागते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी तयार असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. भाजपला हरवण्यासाठी आम्ही कोणासोबतही जाण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं. भाजप दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील जलील यांनी म्हटलंय. जालना महानगरपालिकेची घोषणा होताच अर्जुन खोतकर यांनी आनंद साजरा करत पहिला महापौर हा शिवसेनेचा होणार असल्याचं म्हटलंय. तर महानगरपालिका करणाऱ्यांना लोक जोड्यानं मारतील असं गोरंट्याल यांनी म्हटलं. त्यामुळे महानगरपालिकेवरून खोतकर गोरंट्याल पुन्हा एकदा आमने सामने आले. आमदार सुहास कांदे यांनी सपत्नीक साई दर्शन घेतलं. न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर साईबाबांचे आभार मानण्यासाठी ते शिर्डीला गेल्यात. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर होऊ द्या असं साकडं देखील त्यांनी साई चरणी घातलंय. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये साळवा इथे पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. यावेळी गावातील धरणगाव साळवा या रस्त्यावरील पुलाच्या कामाचंही उद्घाटन करण्यात आलं. बारसू प्रकल्पाच्या विरोधामध्ये डोंबिवलीकर एकवटलेले आहेत. प्रकल्पाच्या विरोधामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत तरुणांनी एकत्र येत रिफायनरी विरोधात रॅली काढली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस पाणी टंचाई होतीय. जिल्ह्यातील 6 तालुक्यांना पाणी टंचाईची सर्वाधिक झळ बसताना दिसतेय. धुळे जिल्ह्यामधील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सिटी स्कॅन मशीन गेल्या 4 वर्षांपासून बंद पडलं आहे आणि त्यामुळे हिरे रुग्णालयामध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होती आहे. नवीन सिटी स्कॅन मशीनसाठी हाफकिन इन्स्टिट्यूटला पैसे वर्ग करू नये. गेल्या 2 वर्षांपासून नवीन सिटी स्कॅन मशीनची प्रतीक्षाच आहे. राजापूर बारसू रिफायनरी प्रकल्पाकडे ग्रामस्थांनी सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे असं मत जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान बारसू इथल्या माती सर्वेक्षणासाठी 67 बोअर मारण्यात आलेले असून सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालंय असंही त्यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरती अपघाताची मालिका सुरूच आहे. मागील 120 दिवसात 129 अपघात झालेले असून त्यामध्ये तब्बल 139 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता रस्ता सुरक्षा अभियान आणि जनजागृती करणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये श्रेयनगर इथल्या मीनाताई ठाकरे हॉलमध्ये 15 वर्षीय मुलीचा विवाह सुरू होता. दामिनी पथकाच्या टीमनं त्या ठिकाणी ट्रॅप लावून हा बालविवाह रोखला. त्यानंतर या टीमनं त्या मुलीचं आणि तिच्या आईवडिलांचं समुपदेशन केलंय. धुळे जिल्ह्यामधून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गाची अखेर दुरुस्ती करण्यात येत असून महामार्ग प्राधिकरणानं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड पार पडलेली आहे. उपसभापती जयदत्त नरवडे तर उपसभापतीपदी श्रीहरी मोरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 35 वर्षांनंतर सत्तांतर झालंय. सभापती आणि उपसभापती निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केलाय. लातूर शहरामधील मुख्य चौकामध्ये तसंच सार्वजनिक ठिकाणी विविध संघटना क्लासेस तसंच नेत्यांच्या वाढदिवसांचे अवैध बॅनर लावण्यात येत आहेत आणि त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत असून अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. महापालिकेनं मात्र याकडे दुर्लक्ष केलं. भुसावळ मुंबई पॅसेंजर कोरोना काळामध्ये बंद करण्यात आलेली होती. दरम्यान ही पॅसेंजर पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. मात्र भुसावळ ते इगतपुरीपर्यंत ही पॅसेंजर असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे. बुलडाण्यामध्ये एका तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी रात्रभर कुणीच न आल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान डॉक्टरांवरती कारवाई करण्याची मागणी मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. दौंड तालुक्यामधून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रातील पाण्यावरती हिरवा तवंग आलाय. त्यामुळे या नदीच्या पाण्याचा उग्र वास येतोय. दरम्यान या पाण्यावरती कशामुळे हिरवा तवंग आला हे समजू शकलेलं नाहीये.
प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन न झाल्यामुळे अमरावती तालुक्यामधील टेंभा पेढी बॅरेज प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला. प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आंदोलन करत प्रकल्पाचं काम बंद पाडलं. मालेगाव शहरामधील तापमान 43 अंशांवरती जाऊन पोहोचलंय. उष्मा आणि इतर साथीच्या आजारानं नागरिक त्रस्त झालेले आहेत, तर दुसरीकडे लहान मुलांमध्ये पॅरोटायटीस अर्थात गालफुगीची साथ सुरू झाल्यानं पालकांची चिंताही वाढली. नांदेड शहरामधील स्नेहनगर पोलीस वसाहतीची दुर्वस्था झालेली आहे. इमारतीच्या भिंती मोडकळीस आलेल्या असून दरवाजे आणि खिडक्या मोडकळीला आलेल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी दिलेल्या असून याची कोणतीही दखल घेतली जात नाहीये. राजकीय नेते कुकडी प्रकल्पातील पाणी पळवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. प्रकल्पामध्ये फक्त 21% पाणी शिल्लक आहे आणि त्यामुळे जुन्नर तहसील कार्यालयापुढे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केलंय. कुकडीच्या पाण्यावरून चांगलाच वाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी अधिकारी आणि नेत्यांना इशारा दिलाय. अधिकारी आणि सत्तेतील नेत्यांची डोकी फोडण्याची भाषा त्यांनी वापरली आहे. कांदा टोमॅटो पाठोपाठ आता फ्लॉवरच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना 2 एकर शेतातील पीक उपटून जनावरांना खायला घातलं. परभणी जिल्ह्याचं तापमान हे 43 अंशांवरती जाऊन पोहोचलंय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय. दरम्यान आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. मनमाड परिसरामधील ग्रामीण भागात उष्णता वाढलेली आहे. उन्हाचा पारा 42 अंशांवर पोहोचल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत. कडक उन्हामुळे बाजारात देखील शुकशुकाट पसरलाय. वर्धा जिल्ह्यामधील तापमानानं उच्चांक गाठलेला असून तापमानाचा पारा 44.9 अंशांवर जाऊन पोहोचलाय. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विशेष काळजी घेताना पाहायला मिळत आहेत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसलाय. पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. नांदेड जिल्ह्याचं तापमान हे 43.2 अंशांवरती पोहोचलंय. वाढत्या उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणं देखील अवघड झालंय. त्यामुळे रस्त्यावरती शुकशुकाट पाहायला मिळतोय. तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. लातूर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. शहरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल ताशांच्या गजरामध्ये मर्दानी खेळ खेळत पालखी सोहळा उत्साहात पार पडला. मोखाडा तालुक्यामधील कोचाळे या अतिदुर्गम भागात लग्न समारंभामध्ये आलेल्या पाहुण्यांना पैसा कायद्याची माहिती देणारं पुस्तक आणि संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आलेलं होतं. अनोख्या पद्धतीनं केलेल्या या स्वागताचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोलापुरामध्ये 3.5 किलोचा आंबा पाहायला मिळाला. हा आंबा आकारानं भोपळ्या एवढा आहे आणि या आंब्याला बिग केशर असं नाव देण्यात आलेलं आहे. यवतमाळमध्ये संस्कार भारतीच्या वतीनं मातृदिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. यावेळी बालगोपालांनी आपल्या आईला गुलाब पुष्पांचं रोपटं भेट देऊन चरण स्पर्श केला, तर मातांनी मुलांना आशीर्वाद देत मिठाई भरवली. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यामध्ये चिंचडोह बॅरेजमध्ये 4 तरुणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. दरम्यान या 4 तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आलेले आहेत. चोरीच्या 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करताना नालासोपारा इथल्या गुन्हे शाखेनं 3 चोरट्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 1 ट्रक आणि 3 कार जप्त केलेल्या आहेत. भाईंदरच्या साई चरण अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची घटना घडलेली होती. तर या ठिकाणी लागलेल्या घराच्या आगीमध्ये इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरती ही आग लागलेली होती. दरम्यान यानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या. कल्याणच्या मोहने परिसरामधील शिवसृष्टी कॉम्प्लेक्समधील अनेक घरातील इलेक्ट्रिक वस्तू वीज पुरवठा खंडित झाल्यानं खराब झालेल्या. दरम्यान महावितरण कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. परळीमध्ये कोठडीतील संशयित आरोपी मृत्यू प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या दरम्यान या प्रकरणाचा CID कडून नव्यानं तपास करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यामधील रघुनाथपूर इथल्या ढाब्याला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सिलेंडर लीक झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. RCBच्या गोलंदाजांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली ते प्रशंसनीय आहे. आम्ही आमच्या समोर असलेल्या लक्ष्याच्या आसपास जायला हवं होतं, पण आम्ही तसं करू शकलो नाही. मला वाटलं की हा खूप जवळचा सामना ठरू शकला असता, असं मत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं व्यक्त केलंय. इतरही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जळगावमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवरती पोहोचला आणि त्यामुळे जिल्ह्यात दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. त्यासोबतच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक शीतपेयांचा आधार घेत आहेत. महाविकास आघाडीला खरं तर सत्ता गेल्याचं दुःख आहे. भविष्यात चार दिशेला चार तोंड अशी अवस्था महाविकास आघाडीची होणार आहे आणि त्यामुळे ते एकत्र राहू शकत नाहीत अशी टीका खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. आदित्य ठाकरेंनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये, सत्तेच्या लालसेमुळे खरी गद्दारी आदित्य ठाकरेंनीच केल्याचं गायकवाड यांनी म्हटलं. आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे, याचं कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे. कधी कधी स्थानिक ठिकाणी अडचणी तयार होतात त्यामुळे एखादी निवडणूक हरावी लागते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी तयार असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. भाजपला हरवण्यासाठी आम्ही कोणासोबतही जाण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजप दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं जलील यांनी मत व्यक्त केलं. जालना महानगरपालिकेची घोषणा होताच अर्जुन खोतकर यांनी आनंद साजरा करत पहिला महापूर हा शिवसेनेचा होणार असल्याचं म्हटलंय. तर महानगरपालिका करणाऱ्यांना लोक जोड्यानं मारतील असं गोरंट्याल यांनी म्हटलंय. त्यामुळे महानगरपालिकेवरून खोतकर गोरंट्याल पुन्हा एकदा आमने-सामने आले. आमदार सुहास कांदे यांनी सपत्नीक साईदर्शन घेतलं. न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर साईबाबांचे आभार मानण्यासाठी ते शिर्डीला गेले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर होऊ द्या असं साकडं त्यांनी साईचरणी घातलंय. अकोल्यातील राड्यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी शांततेचं आवाहन केलंय. त्याचसोबत हिंसाचारात नुकसान झालेल्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी देखील त्यांनी केली. अकोल्यातील हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना अटक का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरानंतर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यावेळी उपस्थित होते. दरम्यान फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाचं आरक्षण टिकवलं होतं पण गेल्या सरकारमध्ये आरक्षण गेल्याची टीका सावंत यांनी केली. येत्या 8 ते 10 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान संजय राऊतांमुळे दारोदार भीक मागण्याची वेळ आल्याची टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केली. गिरे तुम्ही टांग उपर अशी भाजपची अवस्था झाल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला पाय रोवता आले नाहीत आणि आता कर्नाटकने देखील भाजपचं पार्सल परत पाठवल्याची जोरदार टीका खडसेंनी केली. सोलापुरात 3.5 किलोचा आंबा पाहायला मिळालाय. हा आंबा आकारानं भोपळा एवढा आहे. या आंब्याला बिग केशर असं नाव देण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई जाणवते आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यांना पाणीटंचाईची झळ.